वेलकम बैक मित्रांनो, आज आपण नवीन एक प्रोजेक्ट घेऊन आलो जो आहे घाटकोपर ईस्ट मध्ये। त्याचं नाव आहे घाटकोपर गेटवे आणि तो सिच्युएटेड आहे घाटकोपर लिंक रोड जवळ। आपण चला आता बघूया 1 BHK सॅम्पल फ्लॅट 497। हा तुम्ही बघू शकता 1 BHK चा 497 चा रेरा कार्पेट आहे त्याचा सॅम्पल फ्लॅट। त्याचा हॉल तुम्ही बघू शकता एवढा मोठा आहे इथे। जागेचं वेस्टेज काहीच केलेलं नाही आहे, म्हणजे पॅसेजमध्ये जागा वेस्ट घालवलेली नाही आहे। पूर्णच्या पूर्ण हॉल असा मोठा दिलेला आहे। हा जो किचन आहे तो हा किती मोठा आहे, जवळजवळ 70-75 स्क्वेअर मीटरचा किचन आहे। हा कॉमन वॉशरूम बघू शकता, जी अरेंजमेंट अशी प्रॉपर केलेली आहे। एक बाजूला कमोडा, दुसऱ्या बाजूला आंघोळीसाठी वेगळं। आणि आता तुम्ही बघताय जो बेडरूम आहे तो बेडरूमची साईज पण खूप छान अशी प्रोव्हाइड केलेली आहे। हा आहे मास्टर बेडरूम। गेटवेचा प्रोजेक्ट हा 16-स्टोरी टॉवर असणार आहे, तर खाली कमर्शियल असणार आहे आणि वरती 16-स्टोरी टॉवर आहे। त्यात व्हेरियंट बघायला गेलं तर 1 BHK आणि 2 BHK अवेलेबल आहेत। तर 1 BHK मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे 459, 481 आणि 497 हे 1 BHK झाले। आणि 2 BHK म्हणायला गेलं तर 686, 681 आणि 645 हे 2 BHK चे व्हेरियंट असणार आहे। आणि प्रत्येक फ्लोअरला तुम्ही बघायला गेलं तर 7 युनिट्स असणार आहे। तर या प्रोजेक्टमध्ये अमेनिटीज जे दिलेले आहेत ते टॉप रो फ्लोअर असणार आहे। आणि त्या अमेनिटीजमध्ये बघायला गेलं तर सगळे बेसिक अमेनिटीज आहेत, जसं की किड्स प्ले एरिया असणार, सिनियर सिटीजन सिटिंग एरिया आहे, ओपन जिम्नॅझियम आहे, पाथवे आहे। तर 3 लिफ्ट असणार आहेत या प्रोजेक्टमध्ये, 2 पॅसेंजर लिफ्ट असणार आहे आणि 1 सर्व्हिस लिफ्ट असणार आहे। आणि मोस्टली मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्ही बघायला गेलं तर इकडची कनेक्टिव्हिटी काय आहे, कनेक्टिव्हिटी मध्ये बघाल तर तुम्हाला लिंक रोड जवळ आहे, इकडून अगदी जवळ आहे। मग तसंच घाटकोपर बस स्टॉप जवळ, बस डेपो जवळ आहे। मग तसंच अपकमिंग जे मेट्रो येणार आहे त्याचा मेट्रो स्टॉप इकडे असणार आहे, जो असणार आहे वडाळ टू ठाणे कासरवाडावली। तसंच तुम्ही बघाल फॉर फन अँड एंटरटेनमेंट साठी आर सिटी जवळ आहे आणि एलबीएस वॉकेबल डिस्टन्सवर आहे इकडूनच। तसंच इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्टही जवळ आहे। प्राइसिंग सुरू होते 1.9 CR पासून। आणि जर तुम्हाला बिलो 1 CR च्या बजेटमध्ये यायचं असेल तर पंतनगरला बरेच या डेव्हलपरच्या प्रोजेक्ट आहेत जे सुरू होतात 88 लॅक्स ऑनवर्ड्स। तसंच विक्रोळीला सुद्धा प्रोजेक्ट आहेत आणि भांडुपला पण आहेत। भांडुपला तुम्ही लक्झरियस एलबीएसच्या जवळ, रेल्वे स्टेशन जवळ तुम्ही प्रोजेक्ट बघत असाल तर तेही अवेलेबल आहेत। आणि जर अजून काही डिटेल्स तुम्हाला हवे असतील त्या प्रोजेक्ट बद्दल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, माझा कॉन्टॅक्ट डिटेल मी तुम्हाला नक्की मेन्शन करेनच। तसंच तुम्ही कमेंटही करू शकता या व्हिडिओवर। हा प्रोजेक्ट तुम्हाला रेडी टू मूव्ह इन आहे तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा। आणि हा व्हिडिओ किंवा हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्सवर कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।